समोर आले. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी उथळसर येथील बंद असलेल्या महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 7 येथे कारवाई केली होती. मात्र ही तात्पुरती कारवाई नागरिकांना दिलासा देण्यासाठी केली असावी असंच म्हणावं लागेल. या कारवाईतील मुख्य सूत्रधार बाबू लोखंडे व त्याचा मॅनेजर भाऊजी उर्फ कांबळे याच्याकडे मात्र पोलिसांनी सरळ कानाडोळा केलेला दिसत आहे. व या मटक्याचा अवैध धंदा एक तास सुद्धा पोलीस बंद करू शकले नाही. एकंदरच या नाटकीय कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वासार्हता हरपलेली दिसत आहे. दरम्यान या अवैध धंद्यांवर होणार का कारवाई का अशाच प्रकारे पोलीस या सर्वांना पाठीशी घालणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं.